शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा महान कसला. हिला आज शिक्षा मिळणार आणि खूप मोठी शिक्षा मिळणार. कनक, ही मूर्ती मला इथे नकोय. हो राजमाता. थांबा, जाऊ नका. ही मूर्ती आहे त्या जागेवर असू द्या. तू तिला मारून का नाही टाकत? मारून टाकेन आणि अधिराज आणि कनकचं लग्न सुद्धा लावेन. पण लग्नाचा तो विशेष मुहूर्त. तो मुहूर्त येणार, मी आणणार तो मुहूर्त. किती चविष्ट जेवण आहे. असं जेवण तर आम्ही कधीच जेवलो नाही. ऐकलत का? मी काही तुझ्या विचारांमध्ये नाही आलीये. मी खरच इथे उभी आहे. नाही, आम्ही तर फक्त असच. नाही नाही नाही, जेवण करताना बोलू नये. आणि ऐक. काय हे ऐकलत का वगैरे काय चाललंय? हा, आणि तू मगच पासून इथेच काय उभी आहेस? मला विचारायचं होतं की मी मंदिरात जाऊ शकते का? हे बघ, हे तुझं लाडी गोडीने बोलणं आधी ना बंद कर. आम्ही तुझा नवरा नाही आहोत, राजे आहोत, इथले मालक आहोत. आणि तुला वाटलंच कसं की आम्ही तुला इथून बाहेर जायला देऊ? दास आणि दासी महालामध्ये राहून आपल्या मालकांची सेवा करत असतात, बाहेर हिंडायला जात नाहीत. आणि ऐक, हे तू नुसती रिकामी बसून नको नको ती स्वप्न बघत असतेस ना, ते सगळं बंद कर. आजीकडे जायचंय, मंदिरात जायचंय, बाहेर जायचंय. थोडा वेळेचा सदुपयोग करायला शिक. जा, जाऊन पूर्ण महालाची स्वच्छता कर. पूर्ण महालाची स्वच्छता? कदाचित मला महालाच्या बाहेर जायचा रस्ता सापडेल. जय आई जगदंबे. जसा आपला आदेश महाराज. तर बंद आहे या महालाचं काहीच कळत नाहीये. बाहेर जायचा रस्ताच मिळत नाहीये. पण मी हार नाही मानणार. काय चांगुलपणा दाखवायचा तो दाखव दे हिला. लवकरच चंद्रलेखा हिला हिच्या योग्य जागी पाठवणार आहे. जितका हिला त्रास होईल तितकीच माझ्या मनाला शांतता मिळणार आहे. हिची एक एक किंकाळी मला सुखावून टाकणारी असेल. राजमाता, जर ती या आगीच्या निखाऱ्यावरून चालली नाही तर? जितकी मोठी स्वप्न आहेत तुझी कनक, तितकी तुझी बुद्धी नाहीये. तुला माहितीये ना चंद्रलेखा काय चीज आहे ते? हे जळणारे निखारे फक्त आपल्याला दिसतायत, तिला नाही. आता कशी वाचेल ही सांग ना.
आजी मला हे कळत नाहीये की कुठल्याही संकेताशिवाय आपण ताईला कसं काय शोधायचं. संकेत, संकेत आपल्याला गुरुजींनी दिला होता ना. हो आजी, त्यांनी दक्षिण दिशा सांगितली आहे. पण बघ ना, आपण फक्त चालतच आहोत. असेच चालत राहिलो तर ताई आपल्याला सापडेल का? कधीपासून त्याच दिशेने पुढे जात आहोत पण समोर काही दिसतच नाही. आजी बिचारी माझी सुनैना, तू जिथे कुठे असशील मी तुला शोधून काढेन बाळा, नक्की शोधून काढेन. महालात एवढी सारी पानं आली तरी कुठून? इथे तर काहीच दिसत नाहीये, मग पायाला इतके चटके का बसतायत? सुनैना, कुठे आहेस ग बाळा? जिथे अशील स्वतःची काळजी घे बाळा, आई जगदंबा तुझे संरक्षण करेल. चल मंदाकिनी, महासाधनीला सुरुवात करायची. कारण एका बाजूला अधिराजची या मुलीपासून सुटका करून दुसऱ्या बाजूला कनकशी त्याची लग्न गाठ बांधायची. आणि तू कनक, या मुलीवर जरा लक्ष ठेव. यावेळी माझ्या साधनीमध्ये कोणतीही अडचण येता कामा नये. हो राजमाता. ताई, आजी कुठे आहे? ताई या झाडासमोर. आई, आई तू फक्त हे झाड लक्षात ठेव, या झाडाच्या समोर महाल आहे. तू एकटी जरी आलीस ना तरी या झाडाच्या मदतीने तू महालात पोहोचशील. आजी तू काय विचार करतेस? या झाडाच्या समोर काय आहे सांग ना. राजमहाल, तो महाल जिथे आता माझी सुनैना आहे. राजमहाल, ठीक आहे, मग आता जाऊया महालामध्ये. आता मी माझ्या तपस्या आणि साधनेने या 9 ग्रहांची दिशा आणि दशा अशा पद्धतीने बदलेन की त्यामधून त्या असामान्य आणि अशुभ मुहूर्ताची उत्पत्ती होईल, ज्यात अधिराज आणि कनकचा विवाह होईल आणि त्यांचं होणारं मूल मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. आणि मग मी होईन एक सर्व शक्तिशाली डाकीण. त्या मुलीच्या मृत्यू बरोबर त्या असामान्य आणि अशुभ मुहूर्ताची उत्पत्ती होईल. Thank you.
मदत करा, माझे पाय भासतायत, इथे जमिनीवर काहीच दिसत नाहीये, तरी माझे पाय का भासतायत, कोणीतरी माझी मदत करा। हे आई जगदंबे, हे काय होतंय, माझे पाय। आजी, आपण झाडाजवळ येऊन पोहोचलोय, पण इथे कुठे महाल? दूर दूर पर्यंत काहीच दिसत नाहीये। तो का दिसत नाहीये माहितीये? कारण तो महाल अदृश्य आहे। आजी, मी तुझ्या अदृश्य महालाची गोष्ट ऐकून कंटाळले। आजी, ही काही गोष्ट वगैरे नाहीये, ताई खरंच हरवलीये, आणि जर आपण तिला असंच शोधत राहिलो ना, तर तो महालही मिळणार नाही आणि ताई सुद्धा। चल इथून जाऊया। तू काहीही म्हण तारा, मला पूर्ण खात्री आहे माझी सुनैना इथेच कुठेतरी आहे। तू माझ्या अधिराष्ट्रा माझ्यापासून हिसकावून माझ्या स्वप्नांची राख करण्याचा प्रयत्न केलास ना, आता कोळशात जळत राहा। कोणी आहे का? तू अजूनही अधिराजला मिळवण्यासाठी त्या मुलीवर सूड उगवतेस। मला असं का वाटतंय, इथे कोळसा आणि त्या मुलीच्या पायांशिवाय अजूनही काही जळतंय? जळतंय ना माझं हृदय। हे आई जगदंबे, माझं रक्षण कर, मला काहीच कळत नाहीये, हे काय चाललंय, कोण करते, ही कसली आग आहे जी अदृश्य आहे, आता तूच मला वाचवू शकतेस आई, माझं रक्षण कर। माझं रक्षण कर आई, मला शक्ती दे। भजन कीर्तन सुरू केलं। Thank you.
हे सगळं काय चाललंय? माझ्या शक्तींचा प्रभाव कमी कसा होतोय? मी हे सगळे ग्रह क्रमाने लावले होते, मग हे आपल्या जागी स्थिर का नाहीयेत? माझे मंत्र काम का करत नाहीयेत? का होतय असं? वाऱ्याने एक ओढणी उडून काय आली? तुला वाटलं ताईने संदेश पाठवलाय? आजी आपल्याला ताईला शोधायला हवंय, पण इथे इथे नाही, कारण इथे सगळीकडे फक्त झाडच आहेत. थांब, यांना विचारते. काका, ही जागा कोणती आहे? जंगल आहे, अजून काय? इथे तुम्हाला महाल वगैरे दिसतोय का? तुला दिसत नाहीये का? इथे चारही बाजूला दाट जंगल आहे, इथे महाल वगैरे असं काही नाहीये. ऐकलं साजी, आता तरी जाऊया. पण ही ओढणी ही माझ्या सुनयनाची आहे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, ही तिचीच आहे. आजी, माझा तुझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाहीये. जो विचार करायचा तो कर, पण मला आतून वाटतं की माझी सुनयना इथेच कुठेतरी आहे. ती इथेच आहे, इथेच कुठेतरी आहे माझी सुनयना. आजी, बाळा, या ओढणीला ना सुनयनाचा स्पर्श जाणवतोय. आजी, खूप झालं, आता घरी जाऊया. आजी, आजी, ही ओढणी ताईची जरी असली तरी आपण त्या ओढणीच्या सहाय्याने ताईला कसं शोधणार आहोत या दाट जंगलामध्ये? एकदा पुन्हा नीट बघ ना बाळा, एकदा पुन्हा नीट बघ. आजी, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर. तो राजा, ती राणी आणि अदृश्य महाल इथे असं काहीही नाहीये. आणि जर आपण या गोष्टींना खरं समजून ताईला शोधलं ना, तर ताई कधीच सापडणार नाही. आजी, असं नको बोलूस तारा, असं नको बोलूस, असं नको बोलूस. आता इथून जाऊया आपण. आजी, माझ बाळ, माझी सुनयना, तू जिथे कुठे आहेस ना बाळा, अजिबात हिम्मत सोडू नकोस. आई जगदंबा तुझ्या बरोबर आहे. हं, हा अधिराज आता कसा आला? हा तर शिकारीला जाणार होता ना, पण हा इथे काय करतोय? स्वराज हा सुनयनेच्या जवळ जायला नकोय. त्याला त्या आगीच्या निखाऱ्यापासून लांब ठेवायला हवं, नाहीतर त्याला संशय येईल. अचानक इथलं वातावरण कसं काय बदललं? काहीतरी विचित्र वाटतंय. कोणी दिसतही नाहीये. कुठे आहेत सगळे? Thank you.
माझी साधना पुन्हा एकदा यशस्वी होऊ शकत नाही। काय होतंय? माझ्या कुठल्याच मंत्राचा उपयोग होत नाहीये। माझ्याकडे अपार शक्ती आहे म्हणून मी डाकीन आहे। जर मी शक्तिहीन झाले तर मी मनुष्याप्रमाणे कमकुवत होईन। नाही, अजिबात नाही, मी मनुष्य रूप नाही धारण करू शकत। तू प्रयत्न कर, मी जाऊन अधिराजचं लक्ष विचलित करतो। आता कशाला अश्रू ढाळतीयेस? तू तर आनंद साजरा करायला हवास। आमच्या मुलाने, अधिराजने तुझ्या पायांना लेप लावला। आमच्या मना विरुद्ध त्याने तुला ही मूर्ती इथे ठेवण्याची परवानगी दिली।